जामखेड मधील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नगर परिषदेमार्फत विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. या कामांचं लोकार्पण नुकतंच पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झालंय. जामखेड शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील विकास कामांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पार पडलाय. यावेळी नगराध्यक्ष निखिल घायतडक, प्रभागाचे नगरसेवक मोहन पवार, अमित चिंतामणी, गुलशन अंधारे, सभापती सुभाष आव्हाड, डॉक्टर भगवान मुरुमकर, सलीम बागवान, रवी सुरवसे, सूर्यकांत मोरे, ऍडव्होकेट प्रवीण सानप, तुकाराम दळवी, पल्लवी नागवडे, अझर खान, रफिक बेग आदी उपस्थित होते. पालकमंत्री शिंदे यांनी शहरातील खर्डा चौक ते अमरधाम पर्यंतचा रस्ता मॉडेल रस्ता होणार असल्यानं नागरिकांनी थोडा त्रास सहन करण्याचं आवाहन केलंय. नगरसेवक मोहन पवार यांनी प्रभागातील विकास कामांची माहिती दिली आहे. राम शिंदे साहेब यांच्या सानिध्यातून आमच्या माझ्या प्रभागात 9 नंबर वार्डामध्ये पिम ब्लॉक अंडरग्राउंड गटर अशी विविध कामे मी केली आहेत. आणि अजून 1 तारीख लाईट स्वतः माझ्या पदर चालू केली आहे. साहेबांच्या माध्यमातून आम्ही लाईटचे पोल आणि पोलवर आम्ही केबल म्हणजे 3 फेज केबलची सुविधा करणार आहेत. पाण्याचा तुटवडा आम्ही कसा साहेबांच्या सानिध्यातून भरून काढता येईल ते आम्ही भरून काढू. स्वतःच्या मेहनतीने आणि सर्वांबरोबर घेऊन नेमकासाचे कामं उत्कृष्टपणे चांगले प्रकारचे क्वालिटीचे कामं केले आहेत आणि इथून पुढे ते काम करतील याची आम्हाला मोठी अपेक्षा आहे. वॉर्ड क्रमांक 9 नंबरमध्ये आमचे मोहन पवार नगरसेवक जे आहेत त्यांनी अति चांगल्या प्रकारचे पेईंग ब्लॉकचे कामं केलेले आहेत. तसेच गटरीचे पण चांगल्या प्रकारचे कामं केलेले आहेत. परत आमचे जे आहेत लाईटीचे पोल आहेत, पद्दिवे आहेत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिवाजी शेलार तर आभार लहू पवार यांनी मानलेत. प्रतिनिधी नासिर पठाण सह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.